नाशिक येथील अशोक स्तंभ परिसरात अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने देखील भारताचा 75वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज 75व्या अमृत महोत्सव निमित्त आज अशोक स्तंभ परिसरातले व भाजपाचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष व्यंकट भाऊ मोरे यांनी आज अशोक स्तंभ परिसरामध्ये जो स्वातंत्र्य सैनिकचा सत्कार व तिथल्या शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, खाऊ वाटप, डान्सचा प्रोग्राम असं विविध कार्यक्रम 2 दिवस आयोजित केले आहे। तरी मला हे खूप आनंद होतो आहे की गेल्या कित्येक वर्षापासून ह्या अशोक स्तंभ परिसर जो होता आज एकोपाचं काम करण्याचं काम मोरे साहेबांच्या या संकल्पनेतून घडलं आणि त्याचं औचित्य साधून आज सगळा अशोक स्तंभ परिसर आमचा एक दिसला, ह्याचा खूप मोठा आनंद होत आहे आणि त्याचं खरं श्रेय सगळं आमचे बंधू सचिनजी मोरे व व्यंकटजी मोरे यांना देण्यात येत आहे। नाशिक लोकशाही न्यूज चॅनलच्या उपस्थितांनी सांगितलं, आज भारताचा स्वातंत्र्याचा सोहळा मोठ्या उत्साहात अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने पार पडला। भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी अशोक स्तंभ येथील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला। शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि खाऊचं वाटप करण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 2 दिवस स्वातंत्र्याच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यामुळे आमचा हा अशोक स्तंभ येथील रहिवाशी या निमित्तानं एकत्र आला हे बघून खूप आनंद वाटला। याचं सर्व श्रेय व्यंकट मोरे, सचिन मोरे यांना देण्यात येते। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं व्यंकटेश भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सम्राट अशोकांना स्मरून ज्या स्तंभाचं उद्घाटन याच दिवशी 75 वर्षापूर्वी झालं त्या स्तंभाला अभिवादन म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप, देशभक्तीपर गीतं व लहान मुलांचा डान्सचा कार्यक्रम असा दिवसभर एकंदरीत नियोजित कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आपल्या सर्वांना, सर्व भारतीयांना अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सचिन विलास मोरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज चॅनलला अधिक माहिती देताना सांगितलं, आज भारताचा स्वातंत्र्याचा सोहळा उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। या निमित्त स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। तरी मी सर्व अशोक स्तंभ वासियांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो। सर्व नाशिककर आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या। 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे आणि त्या अनुषंगाने आपण स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, लहान मुलांना शालेय वस्तू आणि झेंडा वाटप इत्यादी कार्यक्रम केले आहे आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी लहान मुलांचा डान्स आणि देशभक्तीपर गीते असाही कार्यक्रम ठेवला आहे। तर मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की त्यांनी संध्याकाळी इथं उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। त्याचप्रमाणे आज मी आपल्या 75व्या अमृत महोत्सवात दिनानिमित्त सर्व नाशिककरांना अशोक स्तंभ मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।